आमदपूर नगर पंचायत चुनाव आने वाले 21 दिसंबर को होने वाले इसके रहते नगर पंचायत के रेणुकापुर वार्ड क्रमांक 17 के मतदाता का रुझान लेने का प्रयास किया है। इस नगर पंचायत के चुनावी रुझान देखा जाए तो रेनकापुर वार्ड क्रमांक 17 में विकास काम अधूरे पड़े हैं मतदाता नए उम्मीदवार की खोज में दिखते हैं पुराने नगर सेवक से नाराज दिख रहे हैं तब कांग्रेस के उच्च विभूषित उम्मीदवार सोनम मेढे जो डॉक्टर की पढ़ाई करते हुए इस वक्त नगर पंचायत के चुनावी मैदान में दिख रही है तब लोगों का प्राथमिक रुझान इस वार्ड में कांग्रेस के सोनम मेढे की और दिख रहा है सभी उम्मीदवार अपनी जीत के लिए प्रयास करते दिख रहे हैं लेकिन सोनम मेढे कुछ सक्रिय उम्मीदवार की सूची में दिख है। तब समुद्रपुर नगर पंचायत रेणकापोर वार्ड क्रमांक सत्रह में विजय के आसपास नजर दिख रहे हैं कोल नगर सेवका विशिष्ट घरी आलो मंजे जे कल्पना ही नहीं करू शक परिस्थिति है मुल्क है घर तो पड़का है किरायानी रहता है घरकुला जे है सग्या घरकुला कागदोपत्र जी पाठपुरावा पे पाठपुरा अजुपर्यत यश नहीं आ हे जे गंभीर बाब या ठिकाणी आम्हाला दिसली तेव्हा या म्हणजे ताईकडे आलो ताई, ताई किरायांनी राहतात आपल्या आईबरोबर वडील मरण पावलेले आहे आधी इथे पडक्या घरात राहतात ताई काय म्हणणं आहे आमचं हे घर किती दिवसापासून असं पडू नये आम्ही ह्या घरात राहू शकत नाही माझे बाबा गेल्याला बारा वर्ष झाले आम्ही बारा वर्षापासून किरायच्या घरात राहतो आम्ही कितीदा सांगितलं पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही आज मी बारावीला आहे पण माझ्या शिक्षणाचा खर्च माझ्या ह्याच्यानं जा झेपत नाही पण मला कोणीही मदत केली नाही त्या कोणीही म्हणलं नाही का मी तुला पुस्तकं घेऊन देतो का काही का मी किती डाव म्हटलं पण मला कोणीही साथ दिला नाही आज माझं घर असं आहे मी ह्या घरात कुठे राहू माझी आजी दिसूनच राहिली तुम्हाला कशी आहे का आहे ते आम्हाला काही मदत करू शकत नाही माझी मम्मी एक विधवा आहे ते काय मदत करणार आम्हाला एवढं सांगते मी का आमच्यासाठी जे कोणी काही कराल त्यालाच मतदान मिळेल एकूणच ही गंभीर परिस्थिती आहे ताईने सांगितलेली परिस्थिती जी आहे खूपच हालाकीची आहे आणखी ताई जी आहे बारावी शिक्षण करताय तेव्हा अशा गंभीर परिस्थिती राहताना नगरसेवकांनी हो किंवा प्रशासनाने यांनी वारंवार पाठपुरावासुद्धा केला आहे पण यांच्या पाठपुराव्यांना यश नाही आला आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी प्रशासनाची एक खंत आहे किंवा स्थानिक नगरसेवक किंवा नगर हो। नगरपंचायतचे नगर जे नगरसेवक हो आहेत त्यांनी परिपूर्ण यांच्याकडे दुर्लक्ष केलेली अशीच परिस्थिती इथं दिसल्या दिसून आलेली आहे समुद्रपूर या ठिकाणी समुद्रपूर या ठिकाणी एकवीस तारखेला जे मतदान होणार आहे नगरपंचायतचे तेव्हा आपण रेणकापूर या या परिसरात आलो आहोत वार्ड क्रमांक सतरामध्ये त्या या ताईंना विचारूया काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तर या रोडबद्दल समस्या आहे भरपूर समस्या आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं हा रोड बनणे आणि इथून नाल्या पाणी जायची पाणी जायची नाली ना आमच्या घर पण तर रोड बनणे का सिमेंटचा कांग्रिट रोड एवढी माझी समीक्षा आहे हे अपेक्षा बरोबर आहे आप आपल्या इथं तर कॉन्क्रीट हे सगळं मटेरियल टाकून दिलं आहे पण आता पण तो रोड नाही बनला आता पण तर रोडही नाही बनला ना काही नाही तर किती दिवस झाले जे जा, चार पाच महिने झाले काँग्रेस टाकला गोटा टाकला फक्त मोर महिन्या टाकला आणि काहीच नाही टाकला ना आम्हाला जाता ना ना नाहीत नाही येता नाही जुन्या नगरसेवका काय म्हणणं आहे जुन्या बद्दलच टाकलं नाही आहे जुन्या नगरसेवकाने आपल्या ज्या समस्या त्या पूर्ण केलेल्या नाही आहे नाही आहे ना आमच्या काही काहीच नाही केलेले आहे तर नवीन जे नेतृत्व कोणाला देणार आहे एक सोनम मेंढे म्हणून घोषित आहे देणार का तुम्ही हो हो सोनम मेंढेला देणे म्हणजे काँग्रेसच्या सोनम मेंढेला यावेळी तुम्ही आपण मतदान करणार हो हो, हो करणार आणखी मतदान करून हो। नगरसेवक दुसरा चान्स देणार दुसऱ्याला चान्स देणार हो हो। पंचायतच्या निवडणुकी एकवीस तारखेला लागणार आहे तेव्हा रेणकापूर येथील वार्ड क्रमांक सतरामध्ये आला तेव्हा दादांना विचारा काय म्हणणं आहे काय नवीन नेतृत्वाबद्दल काय म्हणणं आहे नवीन नेतृत्व तर आम्हाला अपेक्षित आहेच पण तरी पण मी भूतकाळाबद्दल सांगतो की पाच वर्ष माझ्या गावातलं काम बिलकुल विकासाच्या नावावर बिलकुल शून्य होतं आणि आता मी परत गावकऱ्यांना अशी म्हणजे ह्या न्यूज चॅनलतर्फे अशी विनंती करतो की आता नवीन नेतृत्व आणि विकासासाठी आपण प्रयत्न करावे आणि आणि नवीन नेतृत्वासाठी आपण प्रयत्न करावे आणि त्यांनाच मत मतदान करावे जुन्या नेतृत्वाबद्दल काय म्हणणं आहे त्यांनी काहीच शून्य आहेत ना ते काय बोला काय बोलायचं मग त्याच्यावर परंपरा ही पर... परंपरा हा परंपराबद्दल जर बोलायचं झाला तर काय मग आता परंपरा अशीच असते जशी आपल्या भारताची झाली था गांधी नेहरूपासून तशी आमची रेणकापूरची असं समजा आता जास्त बोललो मी माफ करा नगरपंचायतच्या ज्या निवडणुकी आहे रेणकापूरच्या वार्ड क्रमांक सतरामध्ये आला लोकांच्या समस्या घेऊन आणि कोण नगरसेवकाची संकल्पना घेऊन एनबीसीएन चॅनलकडून ती ताईंना विचार काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे ताई नगरसेवकाबद्दल आमच्या नगरसेवकाबद्दल नवीन वाल्या आहेत म्हणा त्यांना देऊ आम्ही नाही पंजेवाल्या सु म्हणजे विश्वविभूषित आहे सग म्हणजे आजच्या परिस्थितीत नगरपंचायतच्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीत त्याच सगळ्या शिकलेल्या आहेत त्यांना तर आपण मतदान देणार आहे पण जुने जे नगरसेवक होते त्यांनी काय समाधान केलं काहीच नाही केलं आमचं समाधान देणं सर्व आम्हाला हेच करून ठेवलं इथे नाल्या आहे दिवाबत्ती आहे किंवा प्राथमिक ज्या आहेत त्या पूर्ण केल्या का काहीच नाही केलं म्हणजे इथं लाईट असून सुद्धा लाईट लावला नाही त्यांनी आणि पाणी सर्व येऊन राहिले इकडे घरामध्ये आमच्या तरी ते सुद्धा नाही केलं एकूण आपण समाधानी नाही आहे नवीन जे आहे नवीन जे नगरसेवक येणार आहे किंवा विचार विभागित आहे काँग्रेसच्या त्यांना मतदान करणार हो समुद्रपूर येथे कोल ही संकल्पना घेऊन एन बी सी एन चॅनलकडून तेव्हा रेणकापूरचे आपण वार्ड क्रमांक सतरामध्ये आला आहे तेव्हा आजीला आहे काय म्हणणं आहे आजी, आजी आम्हाला सांगा का आता नगरपालिके नगरपंचायतची निवडणूक जी आहे दोन तीन दिवसात लागणार आहे तेव्हा तुम्ही आपण जे आतापर्यंत जुन्या नगरसेवकांनी काय काय काम केलं तुमचं समाधान झालं का नाही नाही झालं आमचं वालं समाधान काहीच नाही केलं काहीच नाही केलं हो आता आमचं म्हणणं आहे का आपण ह्या इथे आहे नवीन नेतृत्वाला म्हणजे संधी देणार आहे का चान्स देणार आहे का तर आम्ही सोनूला देऊ ना सोनू कोण तिच का सोनू ह्या काँग्रेसच्या उमेदवार इथून त्यांच्याकडे तुमचा हो, कोण राहील का हो ना सोनूकडेच राहीन ना म्हणजे यावेळेस जे आपण म्हणजे उच्च विभूषित जे आहे सोनू यांना मतदान करणार हो पंजा, पंजा। समुद्रपूर बीसीएन न्यूज के लिए रवि के साथ प्रमोद वैद्य की चुनावी रिपोर्ट